तालुक्याचे आमदार जुन्नर तालुक्याचे सुपुत्र शरद दत्त सोनवणे यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये जुन्नर तालुक्याचा विकास केलेला आहे। या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पिंपळवंटी गटामध्ये त्यांनी त्यांचे बंधू उभे निवडणुकीला उभे केलेले आहेत। आपण पाहतोय प्रचारामध्ये सगळीच रणधुमाळी वाढलेली आहे। आमदारांच्या सौभाग्यवती माझ्या सोबत आहेत, आपण काय ताईंना वाटतोय जाणून घेऊया। ताई आपण काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे की आज दादा एक सर्वसामान्य माणूस आहे, म्हणजे व्यापारी क्षेत्रात होते पूर्वी। म्हणजे मी थोडीशी हिस्ट्री सांगेन, पण एक स्वप्न घेऊन आले की मला जुन्नर तालुक्याचा आमदार व्हायचे आणि प्रचंड, म्हणजे आधी हॉस्टेलमध्ये होते, शिक्षण त्यांचं हॉस्टेलमध्ये झालं, तेव्हाही हॉस्टेलमध्ये मुलांचं त्यांनी नेतृत्व केलं, पण केवळ हे एक स्वप्न घेऊन ते इथे आले। त्यावेळेस मी त्यांना म्हणाले पण की आपण सर्वसामान्य माणसं आहेत, आपल्या मागे कोणतं राजकीय बॅकिंग नाही आहे, कोणता सपोर्ट नाही आहे, तुम्ही कसं काय ह्या सगळ्या गोष्टी कराल? पण तरी पण ती एक जिद्द त्यांच्यात होती। ते मला म्हटले मी कसंही करणार, पण मी आमदार होणार। मॅडम, आज दादांचं काम चांगलं राहिलेलं आहे, मात्र विरोधक आमदारांवर टीका करतात, कसं पाहता? विरोधक आमदारांवर टीका करतात, आपण सगळीकडे बघितलेलं आहे की बहुतेक आमदारांवर टीका होतच असते। म्हणजे हे पारंपरिक पद्धतीने टीका होणं वगैरे हा प्रकार चालू असतो, पण आपले आमदार त्या पद्धतीचे नाही आहेत। सर्व जनता ओळखते की 2.5 वर्षात त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत। सत्तेतला पक्ष नाही आहे, इतर राजकीय पक्षांशी त्यांचे हितसंबंध चांगले, तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलाचाली करून स्वतःचे हे फंड, आज ज्या मंजुरी आहेत ह्या कामांना, ते घेऊन, ते फंड घेऊन, भले जास्त फंड नसतील थोडे फंड घेऊन, पण आज ते जनतेची कामं करतायत। ते जर तुम्हालाही माहिती आहे दादा की सत्तेतला पक्ष आणि सत्तेतला नसलेला पक्ष, शिवाय दादा हे एकमेव 288 मध्ये हे एकमेव आमदार आहे, इतर पक्षांपैकी दादा एकमेव आमदार आहे। तुम्ही मला सांगा, सत्तेत असताना इतर सत्तेतल्या लोकांनी किंवा इतर आमदारांनी असं कोणतं काम केलं? दादा तर सत्तेतले पण नाही आहेत, सर्वसामान्य आहेत, आमदारकीचा किंवा इतर राजकीय बॅकिंग नाही, त्यांना कोणता अनुभव नाही। केवळ त्यांचं हे मास्टरमाइंड डोकं, त्यांच्या मनातली ती इच्छा की मला समाजसेवा करायची, मला समाजासाठी काहीतरी करायचं, समाजाचं नेतृत्व करायचं, ही एवढी मोठी त्यांची जिद्द। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जरी टीका करतायत, त्यांना टीका करू द्या, जे जास्त टीका करतील दादांचा उत्कर्ष तेवढा जास्त होईल। इतर लोकप्रतिनिधी दुसऱ्यातल्या खिशातले पैसे काढून खर्च करतात, दादा स्वतःतल्या खिशातले पैसे काढून समाजसेवा करतात, काय सांगाल आपण? दादा सामान्य, सर्वसामान्य APMC मधले व्यापारी आहेत, आम्ही काही खूप श्रीमंत माणसं नाही आहेत। पण दादांनी एका भाषणात पण सांगितलंय की मी खूप पैसेवाला नाही आहे, पण आज जो पैसा ते जनतेसाठी खर्च करतायत, तो पैसा सुद्धा त्यांचे इतर मित्रमंडळी जे इतर बिझनेसमधले आहेत, दादांसाठी हा पैसा, हा सत्कारणी त्यांचा पैसा लागावा म्हणून इतर लोकंसुद्धा दादांना पैशांचं बॅकिंग देतात। दादांकडे तेवढा पैसा नाही आहे, पण त्यांनी जीवाची पर्वा केली नाही। ते स्वतः म्हणतात माझ्यावर वाटेल तेवढं खर्च झालं, कर्ज झालं, मला पर्वा नाही, मी माझी आहे ती इस्टेट विकून टाकीन, पण ह्या जनतेचं, मी माझी माती करेन पण मी ह्या जनतेचं सोनं करीन, असे आमदार आपल्याला आज लाभलेले आहेत। आणि माझी कळकळीची, आज मला अक्षरशः सांगताना रडायला येते वाणीसाहेब, की खरंच ह्या माणसाने प्रचंड, मी आज 12-13 वर्ष एकटी मुंबई, ते 12-13 वर्ष एकटे गावाला, आमची फार क्वचित भेट होते, महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, पण माझी स्वतःची पण इच्छा आहे। आधी माझी इच्छा नव्हती, मला असं वाटायचं की काय होणार इथे, काय त्यांचं होणार, पण आता मला असं वाटायला लागलंय की खरंचच दादांमध्ये ते कर्तृत्व आहे, ते नेतृत्व करण्याची ताकद आहे। सर्वसामान्य जरी असला तरी त्यांच्यामध्ये देवाने दिलेली एक अद्भुत शक्ती आहे, आणि माझी खात्री आहे जुन्नर तालुक्यातलं हे एकमेव आमदार असेल जो आदर्श आमदार म्हणून ओळखला जाईल, सर्वसामान्य आमदार। आपण पाहतोय आमदार शरददा सोनवणे यांचं काम चांगलं राहिलंय, त्यांच्या अर्धांगिनी त्यांचं तोंड भरून कौतुक करतात। खऱ्या अर्थानं शरददा सोनवणे हे जुन्नर तालुक्याचे आमदार ठरलेले आहेत, सर्वसामान्य माणसं त्यांना दुवा देतात, एवढंच नाही तर त्यांच्या अर्धांगिनी त्यांचं भरभरून कौतुक करतात। जुन्नर तालुक्याला असा लाभलेला आमदार, खऱ्या अर्थाने या आमदारांना सलाम करायला हवा।